राज्यभरात शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये पार पडली असून विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांच्या स्वरूपानं शिवजयंती थाटामाटात साजरी झाली. राहाता तालुक्यातील निमगाव कोराळे गावात निमगाव फेस्टिवल म्हणून 3 दिवसीय शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. 2 दिवस स्थानिक लहान चिमुकल्यांचे नृत्य सादरीकरण करून शिवजयंती साजरी करण्यात आली, तर तिसऱ्या दिवशी भव्य स्टँडिंग लेझर शोचं आयोजन देखील युवा निमगाव ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी कार्यक्रमाला भेट देऊन उपस्थितांना शिवाजी महाराजांबद्दल मार्गदर्शन केलं आणि नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. शिवजयंती म्हटली की सर्वांच्या अंगामध्ये सहजच रक्त निर्माण होते, कारण आपलं सर्वांचं आराध्य दैवत म्हणून त्यांच्याकडे आपण भक्तीने बघतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य तुम्हाला मला सर्व माहिती आहे. त्यांच्यामध्ये जे गुण आहे, जो स्वाभिमान आहे, ताट पाण्याने जगायचं कसं आणि जातीपातीचं राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. अनेक गड अनेक किल्ले त्यांनी जिंकलेले आहेत आणि हे किल्ले जिंकताना सर्वांचं सहकार्य गनिमी कावा आणि संघर्ष हे सर्व त्यांना जे त्या असल्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी जे काही राज्य आपल्या महाराष्ट्रावर केलेलं आहे ते राज्याचं दखल घेऊन आपण संपूर्ण भारतामध्ये भारताच्या पलीकडे सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव झालेलं आहे. रहतेचं राज्य म्हणून आपण कसं जगलं पाहिजे, आपला स्वाभिमान गहाण ठेवता आपण त्या स्वाभिमानाने निश्चितच चांगल्या पद्धतीने कार्य केलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये एक आपल्याला असतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. महिलांच्या पाठीमागे सुद्धा गंभीरपणे त्यांची साथ होती. कोणत्याही महिलेला न घाबरता प्रत्येक जण शिवाजी महाराजांचा जो आदर्श आहे त्या पद्धतीने जगला तेच खरंच शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटेल. जास्त न बोलता मी आपल्या सर्वांना परत एकदा शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण जे काही पूजा अर्चा केलेली आहे आणि निश्चित एक चांगल्या पद्धतीने व्याख्यान ठेवून शिवाजी महाराज कसे होते काय होते त्यांच्या आग्र्यावर सुद्धा काय झाली त्यांनी कोणत्या पद्धतीने संघर्ष केला 24 इतिहासापासून आपण हे सर्व शिकत आलेलो आहोत. तर प्रत्यक्षपणे आपण शिवाजी महाराजांच्या सुद्धा जे काही चित्रपट निघालेले आहेत तानाजी महाराजांची मालुसरे असतील बाजीराव प्रभू असतील यांनी जे काही खस्ता खाल्लेले आहे निश्चितच हे सुद्धा पिक्चर आपल्या तरुण पिढीने जर बघितले छोट्या मुलांनी तर निश्चितच एक प्रकारचं म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांनी कार्य केलेलं कार्य सर्वांना माहीत होणार आहे. माजी महिला सरपंच शिल्पाताई कैलास कातोरे यांच्या वतीनं जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन निमगावकरांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी मार्केट कमिटी संचालक विजय कातोरे, सोपान जगताप, निमगावचे लोकनियुक्त सरपंच कैलास कातोरे, माजी उपसरपंच अजय जगताप, उपसरपंच तात्या अण्णा गायकवाड, सतीश डेंगळे, मंगेश कातोरे, प्रदीप खरात, गोरक वदक, नानासाहेब खरात, किशोर कातोरे, भानुदास कातोरे, सागर कातोरे, मनोज वदक, सिकंदर शेख, दत्तात्रय वाळुंज, खंडेराव कडलक, गुलाब गोसावी, सागर कातोरे, सचिन कातोरे, मनोज कुल्लाळ, मधुकर वाल्लेकर, सागर कातोरे, संदीप कातोरे, गणेश कातोरे, सोपान भडांगे, सुमित वकारे, सुमित वदक, नारायण रायभाने तसेच ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी निमगाव फेस्टिवल निमित्त शिवजयंतीच्या उत्सवामध्ये तरुण युवक युवती महिला भगिनी या सर्वांनीच शिवरायांच्या गाण्यावर ठेका धरत मनमुराद आनंद लुटला. अस्मिता फडकली संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभव.
भवशालीषिमुनि अद्भुततपस्वी कल्याणास्तव इत्रे जन्मले आदर्शान् से अमोल मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी।